5 सामन्यांच्या T20 मालिकेत भारतानं दिलेल्या व्हाईट वॉशचा बदला न्यूझीलंडनं वन डे मालिकेत व्हाईट वॉशनं दिलाय. तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात न्यूझीलंडनं 5 विकेट्सनी विजय मिळवत मालिका 3-0 जिंकली. भारतानं विजयासाठी दिलेलं 267 धावांचं आव्हान न्यूझीलंडनं 17 चेंडू राखून पार केलंय. नेमकी काय कारणं होती भारताच्या पराभवाची, कुठे ठरली न्यूझीलंडची टीम सरस, जाणून घेऊयात या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती एमकेएनच्या खास सेगमेंट टर्निंग पॉइंट मध्ये एमकेएन समीक्षक भालचंद्र जोगळेकर यांच्या सोबत. नमस्कार, मी भालचंद्र जोगळेकर परत एकदा घेऊन आलोय टर्निंग पॉइंटचा नवीन एपिसोड फक्त एमकेएन मराठीवर. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातली आज तिसरी ओडीआय खेळली गेली बे ओव्हल इथे. नवीन विकेटवर, नवीन आउटफील्ड, नवीन ग्राउंड, नवीन वातावरण, अशी तिसरी मॅच आज खेळली गेली. म्हणजे मालिकेमध्ये फारशी काही चुरस नव्हती, कारण न्यूझीलंडने ऑलरेडी मालिका जिंकली आहे 2-0. फारसा काही तसा त्या दृष्टीने मालिकेमध्ये असा काही इंटरेस्ट नव्हता. अकॅडमिक इंटरेस्टसाठीच ही तिसरी मॅच होती. आणि आज न्यूझीलंडनी परत एकदा टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आज केन विल्यमसन त्यांचा कर्णधार, जो पहिल्या 2 मॅचला संघाबाहेर होता फिट नसल्यामुळे, त्यांनी आज संघात पुनरागमन केलं. त्याचप्रमाणे भारताकडून केदार जाधवच्या जागी मनीष पांडेची आज निवड 11 खेळाडूंनी झाली होती. भारताच्या त्याच 2 ओपनिंग बॅट्समॅननी आज भारतीय संघाची सुरुवात केली, पृथ्वी शाह आणि मयांक अगरवाल या दोघांनी. आज विकेट नवीन होतं, ग्रास थोडंसं विकेटवर होतं आणि जेमिसन आणि सौदी या दोघांचे बॉल थोडेसे काहीतरी करत होते विकेटवर, म्हणजे ऑफ द एअर पण थोडासा बॉल स्विंग होत होता आणि पडल्यावर बॉलला थोडा बाउन्सही मिळत होता, उछाल मिळत होता आणि बॉल स्विंग होत होता. त्या गडबडीत मयांक अगरवालला परत एकदा अप्रतिम डिलिव्हरी पडली जेमिसनची. बॉल थोडासा असा आत आला, परफेक्ट सीमवर पडून आत आला आणि पडल्यावर जस्ट थोडासा असा जो बाहेर जायला पाहिजे तशी अवे मुव्हमेंट मिळाली. मयांक अगरवाल आत येतोय बॉल त्या लाईनमध्ये खेळला आणि एकदम अतिशय सुंदर, म्हणजे बघायला इतकी मजा वाटली. तो ऑफ स्टंप बरोबर बॉल घेऊन गेला, म्हणजे इतकं थोडंसं बॉलनी काहीतरी केलं पण त्या ह्याच्यात विकेट पडली. आज न्यूझीलंडची गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी पडत होती. त्यांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये फक्त 56 धावा केल्या. फक्त 56 अशासाठी मी म्हणतोय की एका बाजूनी पृथ्वी शहानी आल्याच आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये स्ट्रोक खेळायला सुरुवात केली होती. सगळ्या बाजूनी सगळ्या ह्यांनी वरनं खालनं सगळीकडनं ते शॉट खेळत आणि एवढे शॉट तो मारत असताना सुद्धा 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने फक्त 56 धावा दिल्या. नवीन बॉलर्सची गोलंदाजी फार चांगली पडत होती आणि मला वाटतं आता ही येणारी जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यासाठी भारतीय टीमला एक ही वेकअप कॉल होता की आता टेस्ट सिरीजमध्ये अशा टाईपची गोलंदाजी आता खेळायला लागणार आहे. बॉल स्विंग होणार आहे, बॉलला बाउन्स चांगला मिळणार आहे. त्यांच्याकडे नवोदित बॉलर्स पण खूप चांगले आहेत आणि एक दोघं त्यांचे गोलंदाज जे अनफिट आहेत ते जर फिट झाले तर मग काय आपल्याला सामना करायला लागेल न्यूझीलंडच्या गोलंदाजी. त्याची एक छोटीशी झलक आज भारतीय फलंदाजांना नक्कीच मिळाली असेल. 3-2 विकेट गेले आणि कोहली तिसरा आज लवकर आउट झाला. कोहली लवकर आउट झाल्यामुळे परत मिडल ऑर्डरवर प्रेशर होतं. पृथ्वी शाह चांगला 40 ओव्हर बॅटिंग करत होता परंतु परत तो खूप चांगली बॅटिंग करता करताना तो काहीतरी करतो आणि विकेट स्वतःची घालून बसतो. आज दुसरी रन नव्हती, त्या बॉलर्स लोकांचे तिथे ज्यांचे जे फाईन लेगला वगैरे जे फिल्डर्स आहेत त्यांचे थ्रो अतिशय आर्म चांगला आहे, स्ट्रॉंग आर्म आहे आणि त्याच्या आर्मवर त्यांनी चॅलेंज घेऊन दुसरी रन पळायचा प्रयत्न केला आणि तो रनआउट झाला. त्यानंतर मग श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यावर इनिंग परत रिबिल्ड करायची जबाबदारी पडली आणि दोघांनी अतिशय अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनी आज 100 रन्सची पार्टनरशिप केली. श्रेयस अय्यर पण फार चांगला बॅटिंग करत होता, त्यांनी सगळ्या बाजूनी आणि चांगले शॉट्स खेळले. मला वाटतं श्रेयस अय्यर हा थोडासा आता 4 नंबरला सेट होतोय आणि एक चांगली मिडल ऑर्डरला एक चांगला खंदा फलंदाज म्हणून तो पुढे येतोय असं वाटतंय. केएल राहुलने त्याच्या नेहमीच्या शैलीत सुरुवात केली आणि मागच्या मॅचला थोडासा लवकर आउट झाल्यानंतर आज परत त्यांनी आपला फॉर्म त्याला परत मिळाला आणि अतिशय चांगली फलंदाजी केली.
श्रेयस अय्यर आउट झाल्यावर मनीष पांडेला साथीला घेत राहुलनी चांगली परत चांगली एक मोठी पार्टनरशिप केली, 105 धावांची पार्टनरशिप केली आणि पहिल्यांदा थोडी अडखळत अशी चालली होती भारताची इनिंग आणि त्यांचे फास्ट बॉलर्स आता आपल्यावर हावी होत आहेत का काय आणि किती रन्स होत आहेत असं वाटत असताना या तिघांच्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताचा 296 धावा भारताने केल्या 7 विकेटच्या मोबदल्यात. त्याच्यामध्ये बेनेटनी आज खूप चांगली गोलंदाजी केली, 64 धावात त्यांनी 4 विकेट काढल्या आणि जेमिसन जो त्यांचा डेब्युटंट प्लेअर मागच्या मॅचला त्यांनी डेब्यू केला होता त्यांनी परत एकदा चांगला परफॉर्मन्स केला. त्यांनी 53 धावामध्ये त्यांनी 1 विकेट घेतली पण त्यांनी जो नवीन बॉलची गोलंदाजी केली त्याच्यावर ह्या प्लेअरमध्ये खूप चांगलं काही प्रॉमिस आहे. हा बॅटिंग पण करू शकतो आणि गोलंदाजी खूप त्याची चांगली करू शकतो असं आज त्यांनी परत एकदा दाखवून दिलं. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात झाली. मार्टिन गुप्तिल आणि हेनरी निकोलस या दोघांनी परत न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली आणि दोघांनी अतिशय चांगली फलंदाजी करत होते. त्यांची मला वाटतं ही ओपनिंग पेअर चांगली सेट झालेली आहे. प्रत्येक मॅचला ते कॉन्ट्रीब्युशन करतात आणि एक चांगला स्टार्ट न्यूझीलंडला ते देत आहेत. आजही तसंच झालं. मार्टिन गुप्तिलने अप्रतिम फलंदाजी केली, त्यांनी 66 धावा केल्या फक्त 46 चेंडूमध्ये आणि हेनरी निकोलस तर आज अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यांनी 80 रन्स केल्या 103 बॉल्समध्ये आणि तो बराच वेळ तो एका बाजूनी टिकून होता आणि मॅच त्यांनी बरोबर एका बाजूनी खेळत खेळत न्यूझीलंडची बॅटिंग गाईड केली त्यांची टोटल आपल्या टोटलच्या जवळपास येण्यामध्ये. 106 रनची दोघांची पार्टनरशिप झाली. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये एक छोटासा कोलॅप्स म्हणता येईल असा झाला. केन विल्यमसन 22 धावा आउट झाला. त्याचबरोबर रॉस टेलर आज एवढा फॉर्ममध्ये प्लेअर आहे, मागच्या 2 मॅचमध्ये अतिशय चांगली फलंदाजी करणार, तो लवकर आउट झाला. त्यानंतर नेशम लवकर आउट झाला. अशी एक थोडीशी काय म्हणतात मधल्या पळीत थोडीशी एक अशी क्रायसिस सिच्युएशन आली होती आणि त्याचबरोबर हेनरी निकोलस पण 80 धावा आउट झाला आणि गुप्तिल त्यामुळे 5 विकेट पडलेल्या होत्या. मॅच थोडी क्रिटिकल स्टेजला होती परंतु लॅथम विकेटकीपर त्यांचा त्यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि त्याच्याबरोबर हा ग्रँड होमेचा आजचा दिवस होता. त्यांनी आल्यापासून जे बॅटिंग अप्रतिम बॅटिंग केली त्यांनी 58 रन्स केल्या फक्त 28 चेंडूंमध्ये आणि त्यांनी शेवटी मॅच अवघड वाटते असं करता करता त्यांनी 80 रनची पार्टनरशिप करून मॅच 47.1 ओव्हरमध्येच त्यांनी टोटल पास केली. 300 रन त्यांनी केल्या 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि या दोघांची पार्टनरशिप मध्येच मॅच संपून गेली. भारताला काही फारसा चान्स आज मिळाला नाही. आज जेव्हा भारतीय पेस बॉलर्सनी गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हा त्यांचा बॉल सरप्राइझिंगली फारसा काही स्विंग मुवमेंट काही होत नव्हती, बाउन्स होत नव्हता. त्याचबरोबर शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी हे थोडेसे नवोदित आपले गोलंदाज आहेत, त्यांनाही थोडंसं अजून खूप ह्याच्यातनं शिकण्यात आहे. कारण जेव्हा इंटरनॅशनल लेवलला एवढ्या क्वालिटी बॅटिंग अगेन्स्ट तुम्ही जेव्हा गोलंदाजी करता त्यावेळेला तुम्हाला कुठे टाकताय बॉल, तुम्ही त्याची लेंथ काय, लाईन काय, ह्याच्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं असतं. तुम्ही त्या पेसला 118 किलोमीटर्स पर आवरच्या पेसला जर तुम्ही बाउन्सर्स टाकायला लागलात किंवा शॉर्ट गोलंदाजी करायला लागलात तर ती इफेक्टिव्ह नाही ठरत. त्यासाठी खूप चांगल्या पेसची गरज आहे. त्याचबरोबर यॉर्कर आणि 3 स्टंपात गोलंदाजी करणं पण महत्वाचं आहे, तेही त्यांना थोडंसं शिकणं गरजेचं आहे. एक बुमराचा अपवाद वगळता फास्ट बॉलरचा आजचा परफॉर्मन्स काही फारसा चांगला नव्हता. यजवेंद्र चहलनीच काय ती चांगली गोलंदाजी केली, 47 धावात त्यांनी 3 विकेट काढल्या. जडेजानी नेहमीप्रमाणे 45 धावात 1 विकेट काढली आणि मला वाटतं भारतीय संघामध्ये फास्ट बॉलर्समध्ये थोडेसे फिटनेसचा प्रॉब्लेम आहे. भुवनेश्वर कुमार बाहेर आहे, दीपक चहार बाहेर आहे, हार्दिक पंड्याही खेळत नाहीये. त्याचबरोबर ईशांत शर्मा, उमेश यादव आणि सैनी हे तिघे गोलंदाजी फारसे वन डे खेळत नाही. टेस्ट मॅचसाठी कदाचित त्यांच्यातले दोघं जण आज अवेलेबल असतील परंतु याच्यामध्ये झालंय की नवदीप जे 2 गोलंदाज खेळतात त्यांच्यामुळे ते तेवढे अजून त्या इंटरनॅशनल लेवलला त्यांना अजून ती कामगिरी करायला अजून त्यांना थोडा वेळ लागेल असं वाटतंय. आज हेनरी निकोलसनी अप्रतिम फलंदाजी केली, 80 धावा केल्या आणि आज त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून पारितोषिक पण देण्यात आलं. त्याचबरोबर रॉस टेलरनी सिरीजमध्ये 194 धावा केल्या आणि तो फक्त एकदाच आउट झाला आज त्यामुळे त्याला मॅन ऑफ द सिरीजचा पण किताब त्याला मिळाला. आणि आपण जर थोडासा विचार केला की इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये काय प्लसेस म्हणजे काय प्लस कोणी घेऊन गेले या सिरीजमध्ये तर मला वाटतं श्रेयस अय्यर हा 4th नंबरला चांगला सेट झाला. हा एक इंडियाचा भारतीय संघाचा फायदा आहे. त्याचबरोबर केएल राहुल यांनी आता प्रूव्ह केलं आणि त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आली की कुठल्याही सिच्युएशनमध्ये कुठल्याही नंबरला तो चांगली फलंदाजी करू शकतो. आणि रवींद्र जडेजाने केलेला ऑलराऊंड परफॉर्मन्स हे मला वाटतं भारतीय संघाचे 3 प्लस पॉईंट आज ह्या सिरीजमध्ये ओडीआय सिरीजमध्ये होते. अदरवाईज तिन्ही मॅच हारल्यात म्हणजे बाकी काय असं भारताला काही फारसं काय अचीव्ह झालेलं नाही एज अ टीम.
न्यूझीलंडचा जर विचार केला तर रॉस टेलरचा अप्रतिम परफॉर्मन्स, जसं मॅन ऑफ द सिरीज झालं 194 धावा केले आणि क्रुशल स्टेजला त्यांनी चांगल्या रन्स करून मॅच जिंकून दिली. त्याचबरोबर मार्टिन गुप्तिल आणि निकोलस या दोघांची ओपनिंग पार्टनरशिप प्रत्येक मॅचला चांगली आणि एक सेट आता त्यांची ओपनिंग पार्टनरशिप झालेली आहे. जेमिसन हा नवोदित गोलंदाज आणि फलंदाज आहे, तो एक त्यांनी डेब्यू केला दुसऱ्या मॅचपासून आणि त्यांनी एक अप्रतिम आणि चांगला प्लेअर मला वाटतं त्यांना न्यूझीलंडला मिळालेला आहे. हाईट आहे त्याला, बॉलिंग पण खूप चांगली टाकती, वरून त्याचा हात येतो आणि चांगली मुव्हमेंट आहे त्याला, त्यामुळे तो नक्कीच भविष्यामध्ये एक चांगला गोलंदाज ठरेल. त्याचबरोबर ग्रँड होमची आजची बॅटिंग हे रिव्हलेशन होतं, त्यांनी आज खूप चांगली फलंदाजी केली आणि तो पण मला वाटतं हळूहळू एक प्लस आहेच न्यूझीलंड संघासाठी, तोही उपयुक्त पुढे ठरू शकेल. आजच्या मॅचचा टर्निंग पॉईंटचा जर विचार केला तर निकोलसनी 80 धावा केल्या, त्यानंतर मार्टिन गुप्तिलनी पण चांगली फलंदाजी केली, परंतु जेव्हा क्रुशल स्टेजला जेव्हा थोडीशी न्यूझीलंड सिच्युएशन थोडी डिफिकल्ट होत गेली त्यावेळेला 28 धावामध्ये 58 धावा करणारा ग्रँड होमे हा माझ्या दृष्टीने, ग्रँड होमेची फलंदाजी माझ्या दृष्टीने आजच्या मॅचचा टर्निंग पॉईंट होता. आजचं विश्लेषण मी इथेच थांबतो. 3 ओडीआय सामन्यांची मालिका आज इथेच संपलेली आहे. टेस्ट मॅचेस आता 2 टेस्ट मॅचेस परत सुरू होतील, त्याचं विश्लेषण घेऊन मी परत आपल्यासमोर हजर राहील. तोपर्यंत मी आपली सजा घेतो. धन्यवाद.